ओम नमः शिवाय. नमस्कार मंडळी, मी नंदेश पाचारने आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपल्या लाडक्या चॅनेलवर. मंडळी, आज आपण भेट देणार आहोत 1000 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेल्या शिवशंकराच्या मंदिराला. हे मंदिर आहे ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ या शहरामध्ये. तर आपण त्या मंदिराच्या इथे आलेलो आहोत. आपण बघू शकता की काळ्या पाषाणातले खूप सुंदर असं मंदिर आहे. मंदिराच्या पायथ्यापासून ते अगदी कळसापर्यंत खूप छान नक्षीकाम करण्यात आलेलं आहे. या मंदिराची निर्मिती इसवी सन 1060 शिलाहर राजा यांच्या कारकिर्दीत झाली. हे मंदिर सर्वात जुनं व ऐतिहासिक मंदिर म्हणून ओळखले जाते. अंबरनाथचे शिवमंदिर हे संपूर्ण भारतवर्षातील पहिले भूमिज मंदिर आहे, जे अत्यंत कलात्मक आहे. सपाट जमिनीवर बनवलेल्या मंदिराला भूमिज मंदिर असे म्हणतात. चला तर मग आपण मंदिर आणि त्याच्या आसपासचा परिसर बघूयात. मंदिराच्या परिसरात गणपतीचं देऊळ असून गणपतीची मूर्ती अत्यंत देखणी आहे. गणपती मंदिराच्या पाठीमागे पाण्याचं एक टाकं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे कासव बघायला मिळतील. या टाकातील पाण्याचा उपयोग कदाचित मंदिराच्या बांधकामासाठी केला असावा. मंदिराला एकूण 3 प्रवेशद्वार असून हे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आहे. मुख्य प्रवेशद्वाराजवळ दगडात कोरलेल्या नंदीच्या 2 मूर्ती आपल्याला बघायला मिळतील. पाऊस पडायला सुरुवात झाल्याने मंदिर आणि त्याच्या आसपासचा परिसर खूपच छान दिसत होता. नंदी मंडपाचे खांब आणि मंदिराची चौकट याच्यावरती खूपच नक्षीदार काम करण्यात आले आहे. समोर आपल्याला द्वारपाल दिसत असून वातावरणामुळे त्यांची खूप झीज झाल्याचे आपल्याला दिसत आहे. मंदिराची रचना सभा मंडप आणि गाभारा अशी आहे. चला तर मंडळी, आता आपण सभा मंडपामध्ये जाऊयात. सभा मंडप संपूर्ण बाजूंनी बंद आहे. मंडपाच्या मध्यभागी 4 खांबावर आधारलेले एक घुमटाकृती छत आहे. या छताच्या मध्यभागी झुंबर आहे. या घुमटाची रचना पाण्यात दगड फेकला की अनेक वलय उठतील अशी एकामागोएक अशी अनेक वर्तुळे कोरलेली आहे. सभा मंडपाच्या खांबावर आपली संस्कृती परंपरा युद्धाचे प्रसंग दाखवणारे अत्यंत कोरीव अशा मूर्ती रेखाटलेल्या आहेत. शंकर पार्वतीची विविध मुद्रातील या मूर्ती अत्यंत कोरीव आहेत. या मंदिरातील शिवलिंग खोल जमिनीत खोदलेल्या गाभाऱ्यात आहे. या ठिकाणी स्वयंभू आणि स्थापन केलेले असे 2 शिवलिंग बघायला मिळतात. गाभाऱ्यात खाली उतरण्यासाठी 20 पायऱ्या उतराव्या लागतात. हे मंदिराचे दुसरे प्रवेशद्वार आहे. याच्यातून बाहेर आल्यावर आपल्याला मंदिराची भव्यता आणि त्याच्यावर साकारलेली कलाकृती दिसते. गुडघ्यावर एक स्त्री असलेली 3 चेहरे दिसणारी ही मंदिरातील मुख्य मूर्ती आहे, जी शिवपार्वती आकृती दर्शवते. मला तर त्या काळातील कलाकारांचं खूप कौतुक आहे. त्यांच्याकडे कोणती साधन संपत्ती होती, कोणतं तंत्रज्ञान होतं ज्याच्या मदतीने हे सुरेख कलाकृती उभी राहिली असेल. या मंदिराचा कळस अर्धवट स्वरूपात दिसत आहे, त्याची सुद्धा एक कथा प्रसिद्ध आहे. पांडव अज्ञातवासात असताना या भागात काही काळ वास्तव्यास होते. याच भागात त्यांनी शिव मंदिर उभारण्याचे कार्य सुरू केले. मात्र कौरव पाटला करत असल्याचे समजताच पांडव हा भाग सोडून गेले आणि त्यामुळे या मंदिराचे काम अर्धवट राहिल्याची आख्यायिका येथे प्रसिद्ध आहे. या मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे
या मंदिराच्या आतील आणि बाहेरील बाजूस असंख्य अशा कलाकृती कोरलेल्या आहेत. या ठिकाणी आपल्याला एका रांगेत असंख्य असे हत्ती कोरलेले दिसत आहे. याचा अर्थ असा असू शकतो का, किंवा त्या कलाकाराला असं दाखवायचं आहे का, या मंदिराचा भार या हत्तींनी उचलला आहे? जर आपल्याला याविषयी काही माहिती असेल तर कृपया मला कमेंटमध्ये कळवा. सांस्कृतिक वारसा लाभलेल्या जगभरातील 218 कलासंपन्न वास्तूंची यादी युनेस्को या संस्थेने जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील अंबरनाथच्या या प्राचीन शिव मंदिराचा समावेश आहे. त्यामुळे या वास्तूला भेट देण्यासाठी जगभरातून अनेक पर्यटक येत असतात. हे मंदिराचे तिसरे प्रवेशद्वार आहे. मंदिराच्या बाहेरून फिरत असताना एक गोष्ट लक्षात आली. मंदिराच्या भिंतीवर तीनही बाजूने वेगवेगळ्या कलाकृती कोरलेल्या आहेत. या ठिकाणाचे मूळ नाव अमरनाथ असे होते, ज्याचा अपभ्रंश होऊन ते आता अंबरनाथ झाले आहे. भारताने आजवर अनेक आक्रमणे झेलली. परकीय आक्रमणांनी भारतातील अनेक हजारो मंदिरांची नासधूस केली. अनेक आक्रमणे आणि नैसर्गिक आपत्ती झेलूनही ही मंदिरे आज आत्ताच्या घडीला अगदी डौलाने उभी आहेत. मी पाऊस कमी होण्याची वाट बघत होतो, पण तोही आज जिद्दीला पेटला होता. चांगला 1.5-2 तास झाला तरी पाऊस काही कमी होण्याचं नाव घेत नव्हता. तर मी पण ठरवलं भर पावसात आपले काम चालू ठेवायचे. या भर पावसात काम करण्याचा आनंद काही वेगळाच आहे. अकराव्या शतकाच्या मध्यात बांधलेल्या अंबरनाथ शिव मंदिरासारखे दुसरे मंदिर इतरत्र कुठेही दिसत नाही. प्राचीन भारतीय संस्कृतीची ओळख करून देणारे असंख्य शिल्प या मंदिराच्या दगडावर कोरण्यात आली आहेत. या मंदिरावर गरुडासन विष्णू, मंदिराची निर्मिती करणारा स्थापत्य, कपालधारी शिव, विवाह पूर्वीची पार्वती, शिव पार्वती विवाह सोहळा, चंडिका, पार्वती चामुंडा, नटराज, कालिका माता, महिषासुर मर्दिनी, नृत्य करणारी गणेशाची मूर्ती, नृसिंह अवताराची मूर्ती आणि गजासुर वधाची शिवमूर्ती अत्यंत कुशलतेने कोरली आहे. ठाणे आणि आसपासच्या परिसरावर शिलाहार राज्याचे राज्य होते. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक मंदिरे बांधली. प्रत्येक राजवटीची स्थापत्यकलेची विशिष्ट अशी पद्धत होती. एखाद्या वास्तूच्या बांधणीवरून समजते की ही वास्तू कोणाच्या राजवटीमध्ये बांधली असावी. या मंदिरातील शिलालेखावरून असे कळते की या मंदिराची बांधणी शिलाहार राजांच्या कारकिर्दीतच झाली आहे. आम्ही मंदिराला भेट दिली तेव्हा श्रावण मास आणि गोकुळाष्टमीचा उत्सव मंदिरामध्ये चालू होता. श्रावणात हजारो भाविक या मंदिराला भेट देतात. गोकुळ अष्टमी निमित्त मंदिराच्या परिसरात छान सजावट करण्यात आली होती, तसेच महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते. मंदिराच्या अगदी शेजारी पाण्याचा ओढा आहे. या ओढ्याला वालधुनी नदीचा ओढा असे म्हटले जाते. मंडळी, हजारो वर्षापासून ही मंदिरे आपली संस्कृती, परंपरा, सभ्यता अखंडपणे टिकून आहे. हे संस्कृती परंपरा आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी जपली पाहिजे, जतन केली पाहिजे. आपण कधी ठाणे शहराला भेट दिली तर या ठिकाणाला अवश्य भेट द्या. या ठिकाणी येण्यासाठी मुंबई मध्य रेल्वेच्या अंबरनाथ स्थानकावर उतरावे लागते. स्टेशनपासून मंदिराचे अंतर 1 किलोमीटर आहे. स्टेशनपासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी शेअरिंग रिक्षा उपलब्ध आहे. अशा प्रकारे अंबरनाथ शिवशंकर
या मंदिराची जास्तीत जास्त माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे. चला तर मंडळी, लवकरात लवकर भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. मला अशी आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हे नंदेश पाचारने यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.